नमस्कार सर्वांना, शिलाई सफर चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला व्यवस्थित बाही कशी बसवायची, मोंढ्यामध्ये आपली बाही खालीवरी होते आणि त्यामुळे आपली ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसत नाही, तर आपणास काय करायचं आहे ते पाहून घ्यायचं आहे. तर इथे मी बाही दोन्ही व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि दोन्हीचे समान पार्ट मी एकमेकांच्या समोर ठेवून घेतलेले आहेत. तर इथे ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग जो आहे तो मी जॉईंट करून घेतलेला आहे, शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे. तर इथे ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे आणि जो मोंढ्याचा भाग आहे तो समान आला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची, ज्यामुळे की बाही आपण बसवली त्यावेळेस आपला जो बाहीमध्ये मोंढ्यामध्ये बाही खालीवरी होती आणि फिटिंग व्यवस्थित बसत नाही, तर त्यामुळे आपण दोन्ही बाजू व्यवस्थित पाहून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची बाहीचा मार्क जो आहे तो करून घ्यायचा आणि बाहीला जो आहे तो सेंटर मार्क करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजवरती, सरळ ब्लाऊजवरती अशा पद्धतीने उलटी बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, सेंटरमधून शिलाई मारून घ्यायची आहे, ज्यामुळे आपली जी बाही आहे ती दोन्ही बाजूने जी आहे ती समान होऊन जाईल, बाही दोन्ही बाजूने समान येऊन जाईल. तर इथे एक बाजू शिवून झालेली आहे, तशीच आपणास सेंटरमधून दुसऱ्या साईडची जी बाजू आहे ती आपणास शिवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाव इंच मार्जिन घेतलेली असेल तर इथे पाव इंच मार्जिन घेऊन आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथे व्यवस्थित आपली बाही परफेक्ट इथे बसत आहे, कुठेही जास्ती कमी जास्ती होत नाही आहे. तर यावरती आपण डबल टिप मारून घेऊयात. प्रत्येक वेळेस बाही शिवताना आपण व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई लवकर खोलून जात नाही, उकलून जात नाही. तर इथे मी व्यवस्थित शिलाई मारून घेत आहे. तर इथे बाही सरळ करून पाहायचं आहे की कुठे बाही फोल्ड तर झाली नाही, कुठे गुढी तर पडली नाही. तर इथे व्यवस्थित आपली बाही बसलेली आहे, कोठे बाही दुमडली तर नाही हे पाहून घ्यायचं आहे. कधी कधी बाही दुमडली पण जाते, कुठे गुढी पडली तर आपण व्यवस्थित त्याला करून घ्यायचं आहे. तर इथे अशाच पद्धतीने मी या साईडची पण बाही व्यवस्थित त्याच पद्धतीने सेंटरमध्ये ठेवून पुढचा आणि मागचा भाग जॉईंट करून घेत आहे. तर इथे बघा मी दोन्ही बाही जॉईंट करून घेतलेल्या आहेत. तर आता ब्लाऊजला आपणास सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ ब्लाऊजवरतून साईडने पाव इंच मार्जिन घेऊन आपणास एक टिप मारून घ्यायची आहे सरळ ब्लाऊजवरती, जेणेकरून आपलं ब्लाऊज उलट्या साईडने फिटिंग केली तर हे धागे दोरे आपणास बाहेर दिसणार नाही, ते आतमध्ये फोल्ड होऊन जातील. तर इथे साईडने थोडंसं कट मारून घ्यायचं, जेणेकरून आपला जो कपडा आहे तो एकदम सरळ होऊन जाईल. साईडने थोडासा एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे. तसंच या पद्धतीने या साईडला पण आपणास शिलाई मारून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि साईडचा एक्स्ट्राचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले दोन्ही भाग आहेत ते समान होऊन जातील. तर इथे मोंढ्याला मोंढा व्यवस्थित एकमेकावरती ठेवून आणि आपला जो बाहीचा जो कोन आहे तो बाहीवरती व्यवस्थित आला पाहिजे, कुठेही खालीवरती नाही झाला पाहिजे. तर इथे व्यवस्थित आपले समान भाग एकमेकावरती व्यवस्थित आलेले, कुठेही खालीवरती झालेलं नाही आहे. तर याची आपणास काळजी घ्यायची आहे, कुठेही ब्लाऊज कमरेमध्ये खालीवरी झालेलं नाही, मोंढ्यामध्ये खालीवरती झालेलं नाही. ज्यावेळेस आपण मोंढा आपण बाही बसवण्याच्या अगोदर जे आपण कटिंग करतो ते खूप महत्त्वाचे आहे. आता इथे ब्लाऊजला मी उलटं करून घेतलेलं आहे आणि जे आपण मार्जिन पाव इंच घेतलेली होती ती आता इथे साईडने त्यावरतीच एक शिलाई मारून घ्यायची आहे. साईडने पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेऊयात. आता बघा या ठिकाणी आपला जो धागा दोरा आहे बाहेरचा, जो साईडची जी फिटिंग आहे ती आतमध्ये गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने या साईडची पण आपणास पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपणास व्यवस्थित आपलं जे आपल्या फिटिंगनुसार म्हणजे आपली जी कमर आहे,
छाती आहे आणि आपला जो बाहीचा दंडघेर आहे तो आपणास इथे व्यवस्थित आपल्या मापानुसार आपणास आखून घ्यायचा आहे, मार्क करून घ्यायचा आहे, टिक मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपणास शिलाई मारण्यास सोपं पडेल। तर इथे हुक आणि लूपची पट्टी असेल ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे। तर इथे हुकची पट्टी आहे, तर हुकच्या पट्टीला तंतोतंत आपणास घ्यायचा आहे, कुठेही आपणास एक्स्ट्रा सोडून द्यायचं नाही। तर इथे मी कवर घेतलेली आहे, छाती घेतलेली आहे आणि आपला जो दंडघेर आहे बाहीचा तो व्यवस्थित मोजून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपण एकदम सरळ लाईन मारून घ्यायची आहे, ज्यामुळे की आपल्या मोंड्यामध्ये झोळ येणार नाही, फुगा येणार नाही। असे व्यवस्थित सरळ मार्क करून घेतल्यानंतर आपली जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती एकदम व्यवस्थित बसते। तर इथे आपापल्या मापानुसार आपणास आपल्या ब्लाऊजच्या साईजनुसार आपणास इथे फिटिंगचं मार्क करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपणास मापानुसार शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही झाली आपली फिटिंगची शिलाई। त्याच्या साईडकडून आपण आपल्या मनानुसार 2 किंवा 3 कितीही एक्स्ट्रा लाईन आपण साईडने मारू शकतो, जेणेकरून कधी कधी ब्लाऊज जर कोणाला एखादी शिलाई खोलायचीच पडली तर आपणास एक्स्ट्रा मार्जिन आतमध्ये असली पाहिजे। तर इथे मी 3 शिलाई एक्स्ट्रा मारून घेत आहे। तुम्ही 2 किंवा 3 मारू शकता आपल्या आवडीनुसार। तर पाहू शकता इथे मी व्यवस्थित फिटिंगची शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्या साईडकडून 2 किंवा 3 एक्स्ट्रा शिलाई मारून घेतलेली आहे। तर इथे बघा, व्यवस्थित आपला जो साईडचा भाग आहे तो एकमेकावरती व्यवस्थित समान अंतरावरती आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरी जी साईड आहे ती व्यवस्थित शिवून घेतलेली आहे। तर इथे पण पाहू शकता, तर इथे कुठेही आपलं खालीवरती झालेलं नाही। व्यवस्थित आपली कमर, छाती, आपला जो मोंडा आहे बाहीचा त्यामध्ये कुठे खालीवरती झालेलं नाही आणि आपला जो बाहीचा दंडघेर आहे तिथेही व्यवस्थित आपली फिटिंग आलेली आहे। तर चला, तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊजची व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंगसोबत ब्लाऊज तयार करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।